मंगरुळपीर येथील मागील 13 वर्षापेक्षा अधिक काळापासून आपल्या निकालाची दैदिप्यमान परंपरा अबाधित ठेवणाऱ्या प्राध्यापक मनीष ठाकरे सर संचालित श्री साई कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी MST CET 2021 आणि नीट परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. मंगरुळपीर येथील श्री साई कोचिंग क्लासेसची विद्यार्थिनी वैष्णवी गोरख ही 100 पैकी 95.54% घेऊन तालुक्यात प्रथम आली. तसेच नीटमध्ये वेदांती गावंडे हिला 492 मार्क्स आहेत. त्यांना केमिस्ट्रीमध्ये 180 पैकी 146 मार्क्स आहेत. तसेच बायोलॉजीमध्ये 360 पैकी 315 मार्क्स आहेत आणि MST CET सुद्धा 99.18 मार्क्स आहेत. दरम्यान विषयात 90%पेक्षा अधिक गुण असणारे 29 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत तर 80%पेक्षा अधिक गुण असणारे तब्बल 36 पेक्षा अधिक विद्यार्थी श्री साई कोचिंग क्लासेसचे आहेत. वैद्यकीय शिक्षण, इंजिनिअरिंग, औषध निर्माणशास्त्र यासह विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली MST CET 2021 या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दरम्यान नेहमीप्रमाणेच यंदाही प्राध्यापक मनीष ठाकरे सरांच्या श्री साई कोचिंग क्लासेसचे 100 विद्यार्थी उत्तम निकालाने चमकले आहेत. त्याचबरोबर श्री साई कोचिंग क्लासेसची खुशी लोहिया, नागेश पातुरकर, पायल हिरे, साक्षी डवरे, कृष्णा भांगडिया, पवन डोफीकर, अभिजीत गुजरे, गायत्री कुकडे, माविया काजी यासह अनेक विद्यार्थ्यांना 95 ते 88% अधिक गुण मिळाले असून हे सर्व विद्यार्थी श्री साई कोचिंग क्लासेसचे आहेत. गतवर्षी देखील MST CET परीक्षेत श्री साई कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले होते. यंदाही निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. या यशदायी प्रणालीमुळे व जिव्हाळ्याच्या शिक्षण पद्धतीमुळे अनेक विद्यार्थ्यांचा कल श्री साई कोचिंग क्लासेसच्या पहिली पसंती असल्याच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आमचे मंगरुळपीर प्रतिनिधी अशोक राऊत यांनी. नमस्कार, मी अशोक राऊत, GTPL न्यूज, मंगरुळपीर. आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत प्राध्यापक ठाकरे सरांचे साई कोचिंग क्लासेस, ज्या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून आज आमच्या मंगरुळपीर शहराचं नाव लौकिक झालेलं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की साई कोचिंग क्लासेसमध्ये नेमकं कुठल्या पद्धतीनं शिकवलं जाते आणि त्यांच्याकडे कुठल्या डिग्री आहेत. आज मंगरुळपीरच नव्हे तर मंगरुळपीर तालुक्यातून अनेक युवकांचा, विद्यार्थिनींचा, विद्यार्थ्यांचा कल आहे की प्राध्यापक मनीष ठाकरे सरांचे साई कोचिंग क्लासेसमध्येच मला कोचिंग क्लासेस करायचे आहे. जाणून घेऊ आज आपण आलेलो आहोत त्यांच्या निवासस्थानी इथं. सर, GTPL न्यूज मध्ये आपलं मनस्वी अभिनंदन, स्वागत आहे. आज आम्ही या तालुक्यात तुमचं नाव खूप ऐकतोय. आज GTPL न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपला परिचय आमच्या या ग्राहकांना दाखवत आहे. नमस्कार, मी प्राध्यापक मनीष ठाकरे गेल्या 13 वर्षापासून मंगरुळपीर या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करत आहे आणि मी छोटस लावलेलं रोपट जे विद्यार्थ्याच्या हितासाठी ठरावं म्हणून 2012 साली मी हे वटवृक्ष, छोटस वृक्ष लावलं आणि बघता बघता मला ज्या एक्झाम कठीण होत्या, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी बरेचसे मुलं असतात ज्यांची फीज देण्याची सुद्धा तयारी नसते किंवा बाहेर ठिकाणी जर गेलो आपण तर खूप मोठी फी त्या ठिकाणी भरावी लागते, तर कमीत कमी फी मध्ये विद्यार्थ्यांना JEE सारखी, नीट सारखी आणि CET सारखी एक्झाम कशा पद्धतीने विद्यार्थी क्रॅक करू शकतात याचा सलग आम्ही आता 13 वर्षाचा अभ्यास आहे आणि माझे असंख्य विद्यार्थी हे डॉक्टर आणि चांगले इंजिनियर असून बरेचसे विद्यार्थी शासकीय सेवेत सुद्धा रुजलेले आहेत. असेच जे आता तुम्ही माझ्या बाजूला बघताय हे सुद्धा आमचे मान्यकरीच आहेत ज्यांनी नीट सारख्या अत्यंत कठीण एक्झाम मध्ये सुद्धा जबरदस्त मार्क घेतलेले आहेत, CET सारख्या एक्झाम मध्ये सुद्धा जबरदस्त मार्क घेतलेले आहेत, त्याचबरोबर JEE सुद्धा आणि त्याचाच आउटपुट आम्हाला 12वीचा सुद्धा रिझल्ट एकदम अफलातून आणि जबरदस्त भेटतो. माझं नाव खुशी लोहिया, मी MST CET मध्ये 91% स्कोअर केलेला आहे. मी श्री साई कोचिंग क्लासेस या क्लासेसची विद्यार्थिनी आहे. आम्हाला रेग्युलरली मनीष ठाकरे सर शिकवत होते, रोज रिव्हिजन घेत होते, पिरियॉडिक टेबलबद्दल वेगवेगळी माहिती देत होते. त्यांची शिकवण्याची पद्धत अगदी वेगळीच आहे. ते खूप चांगले शिकवतात आणि त्यांची पूर्ण टीमसुद्धा खूप चांगलं शिकवते आणि रोजच्या जीवनातले एक्झाम्पल्स या सर्वांथ्रू ते शिकवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना सर्व काही समजेल
आणि लक्षात राहील. त्याच कारणाने प्रत्येक एक्झाम मध्ये चांगलं स्कोअर करण्यात आम्हाला सुद्धा मदत होते. मी या सगळ्या गोष्टीचा श्रेय सरांना व त्यांच्या टीमला देते. माझे नाव अभिजित हरीश गुजरे. मी श्री साई कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी. आम्हाला शिकवणारे मनीष सर पूर्ण मंगरुळपीर तालुक्यामध्ये खूप छान शिकवतात. सरांनी लॉकडाऊनमध्ये आम्हाला कोलॅप्स होऊ दिले नाही किंवा पॅनिक होऊ दिले नाही. न सुट्टी देता रेग्युलरली क्लास घ्यायचे. सरांनी आम्हाला खूपसे अनुभव आणून दिले आणि सीईटीमध्ये रिझल्ट सरांचा खूप ब्रिलियंट लागलेला आहे. माझे स्कोर 81.90 आहे. वेदांती गावंडे, दी स्टुडंट ऑफ श्री साई कोचिंग क्लासेस. आय स्कोर 99.18% इन एमएसटी सीईटी एक्झाम अँड इन नीट एक्झाम आय स्कोर 146 इन केमिस्ट्री अँड 315 इन बायोलॉजी. दिस ऑल द क्रेडिट ऑफ ऑल दिस सक्सेस गोज टू प्रोफेसर मनीष ठाकरे सर अँड हिज ऑल टीम. दी It is possible due to his teaching and the hard work he took for his student. Sai coaching classes madhe anubhav matla tar ekdam changla. Sagle ikonachi paddhat sarachi nista shikshanas nahi tar tya barobar moral value je ahet tya pan khup mhanje vidyarthi ghadavnyacha kaam shri sai coaching classes madhe hote. Nista pustakatas pustakabaddalchas nahi tar pustakacha bahyarcha pan jagachi odakh hi pratyek sarancha margadarshanani व्यवस्थितपणे सर शिकवतात, करून देतात आणि सगळ्या विद्यार्थ्यांकडून सगळं काही करून घेतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीची रिव्हिजन असो, टेस्ट असो, ही एकदम प्रॉपरली आणि जी आपण तालुक्या ठिकाणी बघतो की इथं कुठंच नाही, हे सगळे सिस्टीम सरांनी आम्हाला मंगरुळपीर सारख्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. तर या सगळ्यांचं क्रेडिट पूर्ण सरांना आणि सरांच्या टीमला जातं. नागेश रवनाथ पातुरकर आहे. मी प्रोफेसर मनीष ठाकरे सरांचे श्री साई कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी आहे. माझा एमएसटी सीईटीचा स्कोर 88.59 स्कोर आहे. मी या क्लासेसमध्ये माझी बॅच जी होती ती लॉकडाऊनमध्ये झालेली होती. तरी सरांनी न अभ्यासामधून दुर्लक्ष न म्हणजे विद्यार्थ्याचे न होऊ देता सर आम्हाला डेली मोटिवेशन लेक्चर तसेच काही सर लेक्चर घेतानी जे आपल्याला लॉकडाऊनचे फायदे हे सर्व लक्षात आणून देत आम्हाला सर आमच्याकडून अभ्यास करून घेत होते. त्याचप्रमाणे जसे ऑफलाईन क्लास होते त्यामध्ये सरांच्या इथे सर्व सुविधा आहेत. त्याप्रमाणे सर सीसीटीव्ही कॅमेरामधून सर्व विद्यार्थ्यांवर म्हणजे विद्यार्थी अभ्यास करतो आणि असे प्रत्येकावर सर लक्ष ठेवतात. त्याचप्रमाणे सर जे होमवर्क देतात म्हणजेच केमिस्ट्रीचे स्ट्रक्चर वगैरे याच्यामुळे विद्यार्थ्यांचे ते स्ट्रक्चरचे असे पूर्ण पाठवून जातात. त्यामुळे केमिस्ट्री तर भीतीच नाही कोणाला. नंतर त्याचप्रमाणे मॅथचे सर पण धनंजय ठाकरे सर पण खूप चांगले शिकवतात. ते पूर्ण मॅथचे फॉर्म्युले रोज रिव्हिजन करून घेतात. त्याचप्रमाणे दर वीकला सर टेस्ट घेतात. त्याच्यामुळे सर्वांचे फॉर्म्युले सर होऊन जातात. आणि बायोचे बायोलॉजीसाठी सर पूर्ण असे प्रॅक्टिकल डेमो देतात. जसेच की झाडाची काही फॉर्म्युला झाडाची काही स्ट्रक्चर असेल तर ते ट्युशनमध्ये आणून प्रॅक्टिकलमध्ये सर्व समजून सांगतात. त्याच्यामुळे सर्व लक्षात येते आणि या माझे सर्व याचे श्रेय मी सगळे सरांना आणि माझ्या आई बाबाला देणार.